भाजपा के विधायक अतुल भातखलकर ने महाविकास आघाड़ी की ओर से लिए गए कुछ निर्णयों पर आक्षेप उठाया है। नहीं, गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये एमआयडीसीच्या 414,000 स्क्वेअर मीटर एवढी मोठी जमीन जी औद्योगिक कारणाकरता आरक्षित होती ती थेट निवासी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्ट केली गेली, जे मूलतः नियमबाह्य आहे, बेकायदेशीर आहे आणि याच्यामुळे राज्याचं सुमारे 3,109 कोटी रुपयाचं नुकसान झालं। कारण या जमिनीची मार्केट व्हॅल्यू ही 3,109 कोटी रुपये, त्याच्या बदल्यामध्ये राज्याला फक्त 168 कोटी रुपये। आणि शेतकऱ्यांच्या जमिनी या कधी घेतल्या गेल्या, कशाकरता घेतल्या, तर त्या इंडस्ट्रियल पर्पज करता घेतल्या गेल्या आणि त्या सरळ निवासी वापराकरता बेकायदेशीर पद्धतीने विकल्या गेल्या। बरं, हे सगळं केव्हा केलं? जेव्हा कोरोनाच्या कालखंडात लोक रेमडेसिवीरच्या मागे होते, बेडच्या मागे होते, जेवणाची भ्रांत होती, या वेळेला हे बेकायदेशीर काम केलं आणि त्यामुळे हे करणारे भूषण सुभाष देसाई कोण आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे। हे पैसे, यातले जे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत, हे कुठपर्यंत गेले, कोणाकोणाला गेले, मातोश्रीपर्यंत गेले का, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी आज सभागृहामध्ये केली आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी आधी पुढच्या अधिवेशनापर्यंत या संदर्भातली आम्ही चौकशी करू आणि माहिती सभागृहासमोर ठेवू अशा प्रकारची घोषणासुद्धा उद्योगमंत्र्यांनी केलेली आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या MIDC मधली ही जमीन आहे, या जमीन ही टोटल जमीन जी आहे ती मी म्हटल्याप्रमाणे 314,000 स्क्वेअर मीटर एवढी जागा आहे जी इंडस्ट्रीयलची थेट रेसिडेन्शियलमध्ये कन्व्हर्ट केली गेली, जे मुळात बेकायदेशीर आहे। इंडस्ट्रीयलची जमीन आधी कमर्शियलमध्ये कन्व्हर्ट करावी लागते आणि मग कमर्शियलची विशेष बाब म्हणून रेसिडेन्शियलमध्ये करता येईल, पण यांनी थेट केलं। हे करोनाच्या काळात केलं आणि याची मार्केट व्हॅल्यू या जागेची ही सुमारे 3,109 कोटी रुपये होती, त्याच्या बदल्यामध्ये त्याच्याऐवजी MIDCला फक्त 168 कोटी रुपये हे मिळतील, कारण त्यांना मार्केट रेटप्रमाणे जागा द्यायला पाहिजे होती, ती भलत्याच रेटने जागा दिली गेली।